करू शकतो? स्वतःबद्दल त्याला काय कळतं, तो काय विचार करतो, स्वबद्दल त्याची थॉट प्रोसेस काय आहे हे विचार करायला लावू शकतो. स्वतःचं नॉलेज, स्वतःची पहचान. हे बघा, तुम्ही जर स्वतःला कमी लेखाल ना तर जग तिथे बसलंच आहे तुम्हाला कमी लेखायला. म्हणून मुलांचा कॉन्फिडन्स नेहमी वाढवायचा. तुम्ही कंटिन्युअसली त्याला मूर्ख, गदड्या, भयताड म्हणून 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 तो पण स्वतःला मूर्ख, गदड्या, भयताडच समजतो आणि मग जगही त्याला तेच समजतं. मग कोणतं आमचं पोरगं तो भयताडचं? अरे तुम्हीच केलं ना, तुम्हीच केलं की नाही? सो आयडेंटिटी, कारण पेरेंट्सच्या रिमार्कवरून मुलांची सेल्फ एस्टीम आणि आयडेंटिटी आणि कॉन्फिडन्स. माझ्याकडे 16 वर्षाची मुलगी आली होती टेस्ट करायला. आमच्याकडे ब्रेन मॅपिंगची टेस्ट होत असते. तिची रिपोर्ट इतकी चांगली आली आणि तिला जेव्हा 16व्या वर्षाची फेल झालेली मुलगी, जेव्हा तिला तिचं नाव लिहायला सांगितलं तर तिला तिचं नावसुद्धा लिहिता येत नव्हतं. पण रिपोर्टमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल. मी त्या रिपोर्टचे 3 वाचणी केली की असं कसं झालं. त्याच्यानंतर मी रायटिंग हँडरायटिंग एक्सपर्टकडनं त्याची ओपिनियन घेतलं की हे असं का. दोघांनी एकच गोष्ट सांगितली, ये लडकी पूरी तरह से दब गई है बोले, इसका फॅमिली बॅकग्राऊंड बताओ बोले. मैंने बोला इसका एक बड़ा भाई है, इंजीनियर है और बहुत इंटेलिजेंट है. और दूसरा, मैं बोली दूसरी है खुद है, इसकी माँ कैसी है बोली. मैंने बोला चिड़चिड़ 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 करती है, ऐसा लगता है कि बहुत डोमिनेटिव होगी. कळतं आहे ना मी काय बोलते म्हणजे हिंदी पण. तर त्यांनी हे सांगितलं की कंटिन्युअसली मोठ्या भावाच्या, तो हुशार आहे, तुला हे नाही जमत, त्याला हे येते, तुला हे नाही येत, हे जे कम्पॅरिझन आहे, तू मूर्ख आहे, तू मूर्ख आहे, ती मूर्ख आहे, ती मूर्खच झाली. आता स्लो लर्नर, ॲब्सल्युटली स्लो लर्नर, तर ही जी हॅमरिंग आहे, तू मूर्ख आहे, मूर्ख आहे, मूर्ख आहे. कालच एक अजून मुलगा आला होता, त्याची चुलत बहीण होती MBBS फायनल इयरला, त्याची आई होती आणि तो होता. ये कुछ नहीं करता, इसको कुछ नहीं आता, ये स्कूल नहीं जा रहा एक महीने से, ऐसा हो रहा वैसा हो रहा. इसका बड़ा भाई इतना ब्राइट, स्पोर्ट्स में भी अच्छा, इंस्ट्रूमेंट्स भी प्ले करता, बिल्कुल ईशांत अवस्थी आणि त्याचा मोठा भाऊ सेम. त्या मुलाला मी बाहेर पाठवलं, म्हटलं पहिला इलाज आपके हात में, आप कंपेअर करना बंद करो. समझ लो कि वो स्पेशल है, थोड़ा धीरे सीखेगा, वो अलग इंसान है, पार्थ अलग इंसान है, आप दोनों को कंपेयर करना बंद कर. एक केस अभी मैंने देखी है 16 साल की, अभी आप इसको कंपेयर करना बंद करो, नहीं तो ये और ऐसे ही होगा. आज 13 साल का है वो. सो दिस इज इम्पॉर्टंट कि अपन त्यांची काय इमेज त्यांच्या डोळ्यासमोर बनवत असतो, त्यांचे टैलेंट्स, मतलब उसमें क्या अच्छा है, देखो उसको तारीफ करो. अरे तुम तो ये बहुत अच्छा किए, ये मत बोलो कि तेरे उम्र के बच्चे इससे बेटर करते हैं. नहीं नहीं, तूने अच्छा किया, गुड, और अच्छा कर. सो त्यांचे टैलेंट, त्यांच्या पोटेंशियलला चालना देणे, ॲज अ ह्युमन कॅपिटल तो समाजात कुठली भूमिका फॉलो करू शकतो, त्याची क्वालिटी लाईफ, ड्रीम्स, त्याचे स्वप्न, ह्या सगळ्यांचा आपल्याला एक केअरफुली धागा विणायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट. इतके सारे फॅक्टर्स असतात जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये रिस्पॉन्सिबल असतात. नेक्स्ट, सॉफ्ट स्किल्स. वॉट डू यू मीन बाय सॉफ्ट स्किल्स? म्हणजे सॉफ्ट स्किल्स, सॉफ्ट स्किल्स म्हणजे सिम्पली त्या गोष्टी ज्या तुमच्या अभ्यासक्रमात नसतात. तरी आता MBBS मध्ये कम्युनिकेशन स्किल, बा पेशंट आला तर बोलावं लागेल की तर मग चांगलं बोलता आलं पाहिजे म्हणून कम्युनिकेशन स्किलचा विषय. आणि आता प्रिन्सिपल सरांनी मला सांगितलं की दे आर डूइंग समथिंग, म्हणजे दिस इज समथिंग युनिक, आणि नावाडे सिलॅबसमध्ये येत आहेत की तुम्ही कसं बोलावं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही झाडूवाली पोचेवाली बाई जरी झाले आणि तुमचं बोलणं नाही चांगलं आहे, कोणी तुम्हाला विचारणार नाही.
म्हणून झाडू पोछावाली बाई आणि पेप्सिकोची सीईओ इंदिरा नुई, सगळ्यांचं कम्युनिकेशन खूप चांगलं असणं आवश्यक आहे. शिकवा कसं बोलायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, थॉट प्रोसेसची क्लॅरिटी कशी ठेवायची, हे सगळं शिकवायचं असतं. ॲटिट्यूड कसा ठेवावा, कसा विचार करावा, कमिटमेंट, म्हणजे हे काही सॉफ्ट